वसुदेव सुतम देव कंस चानोरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादीलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ति जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरुंजे हे नमस्कार वचनायिका कमळापते माझी रंकाची विनंती
कर जुडितो कथे काळी आपण असावी जवळी। राधे राधे गोविंद गोपाल राधे राधे सर्वांनी टाळी वाजवा गोपाल राधे 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 मनोजवम आरुपतुल्य वेगम
जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वाक्त्मजवानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपत्ते राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरं श्रीरामचंद्रम शरणं प्रपते। राधा मेरी स्वामिनी जन्म जन्म मोहे विजे श्री चरणों में वास। राधा मेरे माता है पिता मेरे घनश्याम इन दोनों के चरणों में करूं बारंबार प्रणाम। श्रीमद् भागवत महापुराण कथेचा आजचा हा चौथा दिवस आहे। घड्याळाचा काटा फिरायला थांबत नसतो, घड्याळाचा काटा हा फिरतच असतो। घड्याळाची टिकटिक कधी बंद होत नाही, आपण कितीही थांबलो तरी घड्याळ फिरायचं थांबत नाही। नाही म्हटलं तरी आपलं आयुष्य संपत चाललंय, संपत चाललंय, मृत्यू आणि आपलं अंतर कमी होत चाललंय। आणि म्हणून करावी तातडी परमार्थाची, परमार्थामध्ये तातडी करायची आहे। आपलं उलट आहे, संसारात तातडी करतो आणि परमार्थात तातडी करत नाही। प्रयत्न संसारात करतो, परमार्थात करत नाही। एक जावई सासरवाडीला चालला, सासरवाडीला जात असताना पूर्वीचा काळ आहे, पायी जावा लागायचं, साधन नव्हते, मग रस्त्याने जायचं तर अंतर जवळ पडावं म्हणून मधल्या मार्गे चालला। मधल्या मार्गे चालला, चिखलाचा रस्ता आहे, बांधानी चालला, चालता 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 सासरवाडीला जायचं म्हटल्यानंतर ठेवणीतला पैसा काढलेला होता त्यांनी, जो फक्त कुठं जाण्या येण्याकरता वापरायचा। त्यातही सासरवाडीचा पोशाख हा वेगळाच होता। लोक सासरवाडीला जायचं असलं तर 2-4 दिवस आधीच तयारी कर। अनुभव नसताना नवनाथ माऊली एवढे त्यांनी रिस्पॉन्स दिला तेव्हा काहीतरी सासरवाडीचा अनुभव नसताना थोडं गोड हसू येणं, तेव्हा सासरवाडी झाल्यानंतर आणि चांगला पोशाख घालून सासरवाडीला चालला, बांधावर न चालला। डोक्यात सासरवाडीचे विचार आहे, जर चांगले विचार समजून घ्या, वाक्याकडे फार बारकाईने लक्ष द्या, चांगले विचार डोक्यात असले तर पाय घसरत नाही, आणि निरर्थक विचार जर डोक्यात असले तर पाय घसरल्याशिवाय राहत। समजलं? पाय घसरणे म्हणजे काय? पाय घसरणं म्हणजे काय? आपण म्हणतो बघा भाऊ,
चांगला राह, पाय घसरू देऊ नको बाई, चांगल्या राहा, पाय घसरू देऊ नका. मायरचं नाव, सासरचं नाव, दोन्ही कुळाचा उद्धार तुमच्या हातात आहे, पाय घसरू देऊ नका. असं एक म्हण आहे की नाही, याचा अर्थ काय? पाय घसरणे म्हणजे चुकीचं कर्म घडलं. आणि चांगले विचार जर डोक्यात असले तर चुकीचं कर्म घडत नाही. निरर्थक विचार जर डोक्यात असले तर पाय घसरल्याशिवाय केव्हा पाय घसरेल सांगता येणार. म्हणून विचार चांगले ठेव. रस्त्याने चालताना निगेटिव्ह विचार ठेवायचे नाही. समोरून काहीही आलं, एक तुम्हाला वर्म सांगून होतो, आपल्याकडनं विचारांचा व्यभिचार घडू नये, आचाराचा व्यभिचार घडू नये, याच्याकरता काही उपाय आहे. समजून घ्या, आपल्या मनामध्ये एखादा वाईट विचार डोकावतोय असं आपल्याला कळत असत, त्याची कार्यवाही होण्याच्या अगोदर आपल्याला कळत असत शुभम दादा की आपल्या मनामध्ये आता कुठला तरी वाईट किंवा चांगला विचार आला हे अगोदर कळत ना. मग त्याची कार्यवाही होण्याच्या अगोदर तो विचार तुम्ही काय करा, नष्ट करा. कसा करा? उदाहरणार्थ समोरून एखादी सुंदर स्त्री येताना दिसली, बघितली, आपल्या अंतकरणामध्ये आपल्या वृत्तीमध्ये काही चुकीचा विचार डोकावण्यापूर्वी भगवंताचं चिंतन करा. आणि एक भगवंताची मूर्ती समोरून आली म्हणून तिथं वंदन करा. कधी व्यभिचार घडणार, कधी चुकीचं पाऊल पडणार. एखाद्याला बघितलं आणि आपल्याला राग डोकावतोय आपल्या डोक्यामध्ये अंतकरणामध्ये क्रोध उत्पन्न होण्याची शक्यता आहे. कधी कधी बघा, काही लोकांना रागच येत नाही आणि काहींना सतत रागातच राहतो. त्यांचं एकही क्षण जात नाही सारख्याशी रागातच असतात, सारखे रागात. ते श्रृंगी ऋषी नाही, श्रृंगी ऋषी ते पार्ट केलं, जल फेकलं बघा त्याने, शाप दिला, हाय हाय तिकडूनच असा आता ते पार्ट होतं त्याचं ते पार्ट ते योग्य होतं, कारण त्याला कळालं होतं आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प टाकला, त्याचा क्रोध होता. तो क्रोधात येणं म्हणजे त्याला सलाम आहे त्याने जे काम केलं त्याला. पण हे त्याच त्या प्रसंगा करता. काही लोक नेहमीच राहतात चांगलं बोलत राहा. बोला काय जाणार, आपण जर म्हटलं ना जय हरी, हा जय हरी जय हरी बोला, म्हणजे सतत असे तयारीतच राहतात. क्रोध डोकावतोय हे जर कळालं भगवंताचं चिंतन सुरू करा, क्रोध लगेच मावळून जाईल. एखाद्या वस्तूचा लोभ आपल्याला निर्माण झाला, वाटलं का ही वस्तू आपल्याला पाहिजे, चिंतन करा, भगवंताचं नाम घ्या, लोभ मावळून जाईल. सगळ्या विकारांना औषध, दोषांना औषध एकच आहे, भगवंताचं नाम. तुम्हाला ती जाहिरात बघितली तुम्ही टीव्हीवरती, दूरदर्शनवरती, झंडू मामची काही काही जाहिराती फार छान असतात ताई. जाहिरात आहे बघा,
वाम झंड वाम वेदना हरी वाम अशी जाहिरात असते बघा. एक बाम तीन काम, एक बाम तीन काम. महाराज एक बाम तीन काम करतो, एक बाम तीन काम करतो अशी जाहिरात यायला पाहिजे, दिली पाहिजे सगळ्या वारकरी संप्रदायाने, सगळ्या पंथांनी मिळून दिली पाहिजे दूरदर्शनवर. अरे एक बाम तीन काम, आमचं एक नाम अनंत काम, अनेक काम करू, अनेक अनेक गोष्टींवर उपाय एक नाम. या जाहिराती दिल्या सोडून भलत्याच्या त्या. एक तर जाहिरात अशी आली मला लई मजा येते ती जाहिरात बघायला. मी बाकीच्या जाहिराती बघत नाही पण ती बघतो कधी काळी. एक असा सुटवाला असा छान पैकी असा एक पुरुष प्रवासाला चालतो, असं वादळ येतो महाराज, असा वारा येतो सोसाट्याचा, आय 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 तो उडायला लागतो. त्याने पटकन एका खांबाला पकडतो, असा कपड्यासारखा त्याचा सगळे कपडे त्याच्या वाऱ्याने वादळ शांत होत. एक पर्स याच्यामध्ये घेऊन एक महिला तिथून जाते, ते त्याच्याकडे बघतो आणि त्याला म्हणते सबकुछ तो उड गया, सबकुछ तो चला गया, लेकिन क्या बाकी है? भौक. क्या चल रहा है? और क्या चल रहा है? भौक. काय जाहिर की राती, काय राती है ना? भगवंताचं नाम अनेक गोष्टींचं काम करतो, अनेक नाही अनंत. सगळ्यात एक सांगून जाईल अजून बरे का, चांगलंय का? रामकृष्ण या गुरुजी आले काळ्यांचे काळ्या वाजून. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ राम रत्न वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे वासुदेवा.
मी एक अनुभव सांगतो. 10-15 वर्षापूर्वी आम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जाणवला. या सगळ्या शिंगवेकर मंडळीचं टाळ्यांच्या गजरामध्ये आभार मानले. डेरले पाटील आले आज. या गोपाल कृष्ण भगवान की जय. दहा पंधरा वर्षापूर्वी ऍसिडिटीचा प्रॉब्लेम तयार झाला. त्यावेळेला एक गोळी यायची बघा, झिमेटॅक, झिमटॅक है ना, 50 पैशाला गोळी असायची. तिच्यावर सुद्धा ते ऍसिडिटी काय थांबत नाही. आता त्या गोळीला तो आजार जुमान येणार, तो प्रॉब्लेम जुमान येणार. नंतर 1 रुपयाला गोळी मिळायची, ती वापरावं लागायची. तिलाही आता काही फरक पडेल. 3 रुपयाला एक ओमी वगैरे अशी गोळी यायची, तिलाही फरक पडेल. 5 रुपयाची गोळी तिला फरक. आता 10 रुपयाची रॅबिज डीएसआर का सांगतो? शरीराची प्रतिकार शक्ती कमी होत चालली आणि त्या औषधाला आता त्या आजाराला, तो आजार त्या औषधाला आता जुमानत नाही. एक दिवस असं येईल की सगळे औषध, कुठलंच औषध आपल्या शरीरावर काम करणार नाही. त्यावेळेला डॉक्टरला चिठ्ठीवर लिहून द्यावं लागेल, भगवंताचं चिंतन करा. नाही समजलं विषय? ज्या वेळेला कुठलंच आजारावर कुठलंच औषध शिल्लक राहत नाही, त्यावेळेला एकच औषध शिल्लक राहत, भगवंताचं नाव. मग जर अंतिम चिठ्ठीवर ते नाम, ते औषध आपल्याला नाईलाजाने घ्यावा लागेल, तर तो इलाज म्हणून आजपासूनच घ्या. आजच इलाज करा, आज आत्ता ताबडतो. कालच्या सरकार आवाज असा, एवढं बोललं तरी आला पाहिजे. हॅलो हॅलो, असा लांबचा वाटतो, असा जवळ वाटत नाही राहिले. इथे जवळ मॉनिटर, हे समोरचे मॉनिटर माझं चालू वाटत. हॅलो हॅलो, गोपाल कृष्ण भगवान की जय. हॅलो, भगवंताचं नाम असू हे शेवटचं औषध म्हणून घेऊ नका, शेवटचा इलाज म्हणून नका करू, त्याला त्याच्याकडे बघू नका. मी तर असं म्हणेल, पहिला इलाज म्हणून त्याच्याकडे बघा, पहिला इलाज म्हणून बघा. म्हणून सांगून जाईल, आईच्या उदरातून मूल जन्माला आलं की त्याला गळ्यात तुळशीची माळ घालावी लगेच लगेच. गरज आहे, काळाची गरज आहे. या विश्वाचं दर्शन, या विश्वाचं बघा तुम्ही, पावसाचा पावसाचा
येणारा थेंब हा शुक हॅलो हॅलो पावसाचा येणारा प्रत्येक थेंब हा अतिशय निर्मळ आहे, पण जमिनीचा स्पर्श झाला की तो गढूळ होतो. त्या जमिनीचा स्पर्श येताना तो कसा आहे? निर्मळ आहे, नितळ आहे. स्पर्श झाला की तो गढूळ होतो. येताना जीव असाच आहे, निर्मळ आहे. मायेचा स्पर्श झाला की तो गढूळ. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. माझं माझं म्हणायला लागला आणि अधोगतीला चालला. समजून घ्या, नरकात जावं लागतं. कुठं जावं लागतं? उलटच कमी काय 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 प्रकार काय. म्हणून तुका म्हणे सत्य कर्माभावे साय घातलिया भय नरका जाणे. नरक हे अनेक प्रकारचे आहेत, त्याच्यापैकी काही नरक या ठिकाणी मी सांग या ठिकाणी भागवतामध्ये सांगितलेले आहे. तमिश्र नरक, दुसऱ्याची जमीन हडप केली, दुसऱ्याचं धन हिरावलं, चोरी केली की तमिश्र नरकात जावं लागत. अंध तमिश्र नगर, एखादा स्त्री लंपट असेल किंवा एखादी स्त्री पुरुष लंपट असेल, आपल्या पुरुषापेक्षा दुसरा पुरुष तिला हव्यासा वाटत असेल, आपल्या स्त्रीपेक्षा दुसरी स्त्री हवीची वाटत असेल, अशा जीवाला अंध तमिश्र नरकात जावं लागतं. अशिपत्र नरक, एखादी सत्याची मीटिंग बसली, चांगली चर्चा चालली आणि एखाद्याने होईल का, कुठे शक्य आहे का, काय काय असे निगेटिव्ह बोलायला लागतात बघा. एवढे पैसे जमतील का, असं होईल का, सत्कार्यामध्ये अडचण निर्माण करणाऱ्याला हे नरक आहे. कुठला? अशिपत्र नरक. रौरव नरक, साधू संतांची निंदा जो करतो ना तो रौरव नरकात जात असतो. आमचे तुलसीदास एक फार सुंदर वर्णन करतात, हरि गुरु निंदक दादुर होई सहस्र जन्म तन पावन सोई. हरि गुरु निंदा सुनही जो काना गोघात पाप समाना. साधूची निंदा मुखाने करणारा हजारो जन्म बेडकाच्या जन्मात, हजारो जन्म कुठल्या जन्मात जातो? बेडकाच्या. तुम्ही बघा, रात्र रात्र ड्राव 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 करावा लागतो बघा त्यांनी रात्र. काही तरी चोरी असतात एखाद्या सरोवरा शेजारी, तर नुसता बेडकांचं गाव नुसतं. हे सगळे जे बेडक आहे हे पूर्वीला काय करत होत? साधूची निंदा करत होत. अगो निंदा करणं वेगळं, एखादा निंदा करतोय नुसत्या आपल्या कानाला गोड लागलं वा, चांगली निंदा करतोय एखादं, नुसतं ऐकलं त्याने. साधूची निंदा
एखादा करत असेल त्यात निंदा ऐकली साधूची नुसती कानाने तरी काही गाय मारल्याचं पातक लागत असत, गायीच्या हत्येच पातक लागत असत. आणि त्यांच्या करता भगवंताने सोय करून ठेवली. रवरव नरक या सोयी कोणी करून ठेवल्या? भगवंताने निर्माण केलेल्या सोयी. तुम्ही बंगला बघा, बंगल्यामध्ये सगळ्या प्रकारचे हे बघा, देवघर आहे का नाही बंगल्या? बंगल्यामध्ये देवघर आहे, किचन रूम आहे, बेडरूम आहे, बाथरूम आहे ना सगळा. मग आता काय करायचं? ज्याला जी गरज वाटली ती सोय को बघायची. अन्न बनवायचं किचन मध्ये जा, आराम करायचा बेडरूम मध्ये जा. पूजन करायचं देवघरात जा, विधीला जायचं बाथरूमला जा. असं काही का भूक लागली मग चला बाथरूम मध्ये जाऊन बस, असं काही आहे का? असं नाही चालणार ना. असं नाही, ज्याला जी गरज वाटली ती सोय जशी आपण करून ठेवली तशी भगवंताने सुद्धा या सोयी करून ठेवल्या. ज्याला जिथे जायचं माझ्या घरात बाथरूम बनवून ठेवलं 24 तास चला तिथं जाऊन बसू, असं नसत. असं नसत, ज्याला जी गरज आहे तस आहे. तसे भगवंताला माहिती आहे काही काहींना ह्या नरकाची गरज पडणार आहे. रवरव नरक, कुंभ पाप नरक. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये कोण कोण येतो बरं का? लक्षपूर्वक आहे का? कुंभपाप नरक, मांस तयार करणारा म्हणजे कत्तल करणारा त्याच्यात येतो. नुसता कत्तल करणारा नाही आकाशाचा, खाणारा सुद्धा त्याच्यातच आहे. चांगला आहे का? भागवत सांगत, रायते बाबा सांगत नाही. भागवत सांगत मद्यपान करणारा सुद्धा कुंभपाक नरकामध्ये जातो. मद्यपान करणार मग आपल्याला नरकापासून वाचायचं असेल तर ह्या गोष्टी वाचा, ह्या गोष्टीपासून दूर राहा. असे किती नरक आहे आतापर्यंत पाचच पाहिले, असे किती नरक आहे? 26 नरक आहे. किती? 26. सगळी यादी याला 2 तास लागते. नरकाचे वर्णन ऐकून परीक्षित राजा शुकदेवांना विचारतात, बाबाजी मला कुठल्या नरकात जायची वेळ येणार नाही ना? परीक्षित राजाला शंका आहे. घाबरलं पाहिजे, आपल्या कर्माला आपण घाबरलं पाहिजे, आपल्या कर्माला आपण घाबरलं पाहिजे. बांध कोरताना विचारच आला पाहिजे काहीतरी आम्हाला शिक्षा भोगावी लागेल. घाबरलं पाहिजे, घाबरलं पाहिजे. समोरून एखादं साधन अंगावर येत आहे त्याला घाबरलं पाहिजे की नाही? बाजूला हो झालं पाहिजे मग ये आणि त्याच्याच अंगावर जायचं, ऍक्सिडेंट होईल आणि काहीतरी भोगावंच लागेल. ऍक्सिडेंट टाळायचे असतील तर ह्या गोष्टींच्या बाजूने निघून जा. कळलं का नाही? ह्या ज्या गोष्टी सांगितल्या की ज्याने नरकात जावं लागणार आहे, ट्रॅक बदलून घ्या, बाजूने चला. दुसरा काय उपाय? येऊ द्या, दुसरा अंगावर येईल. आपण नाही त्याच्या अंगावर जायचं. दुसरं काय हातात आहे आपल्या? याच्याकरता सकारात्मक विचाराने कायम राहिलं की ह्या गोष्टीपासून जीव वाचू शकतो, वाचू शकतो. जीवाला फार पथ्य आहे मारले. एखादा मधुमेह झालेला पेशंट आहे, डायबिटीज आहे, गोळी चालू आहे,
मला सांगा गोळी खातोय आणि गुलामचा गुलाबजाम दिसले की तुटून पडतो, जिलेबी दिसली का हटतच नाही मागे, काय वाटतं गोळी खाणं योग्य का पथ्य धरणं वेगळं? गोळी खाणं योग्य का पथ्य धरणं योग्य, काय वाटतं तुम्हाला? पथ्य पथ्य है ना, कोट्यवधी नामाचा जप करा पण चोरी सोडू नका, चाटाळी सोडू नका, छिनालकी सोडू नका, बांधकोर न सोडू नका, काही उपयोग होईल? उपयोग होईल जस शुगर कमी होण्याकरता कितीही टॅबलेट घेतल्या, इंजेक्शन घेतलं पण पथ्यच धरलं नाही तर उपयोग नाही. कोट्यामध्ये नाम जपायची गरज नाही, एका नामाने सगळं तुम्ही काय होणार आहे, सगळे विकार सगळे दोष जातील, पण पथ्य धरा. ब्रह्म रसो राजाला शुकदेवजी सांगतात, राजा परीक्षिते या सगळ्या नरकांमधून वाचायचं असेल तर फक्त एकच उपाय आहे, ईश्वराचे भजन केल्याने पापाचा क्षय. ज्याची जीभ भजन करत नाही असं समजावं त्या जिभेला पापाने पकडून ठेवलेलं, समजून घ्या. ज्याची जीभ भजन करत नाही असं समजावं त्या जिभेला पापाने पकडून ठेवलेलं आहे, पापाने ते पाप त्या जिभेला भजन करू देत. किती लोकांच्या जिभा भजन करत नाही महाराज, किती लोकांचं आम्हाला रोज दावे असं राहतात त्याचा अनुभव येतो. काय सांगावं तुम्हाला, एकदा एका तुम्हाला सगळ्यांना आवाज येतो का पाठीमाग, भास्कर शेट येतो का सगळ्यांना? येतो ना? मला येत नाही याचा, मला रिप्लाय येऊ नाही राहिला असं सांगा. ठीक आहे असं असू द्या, असू द्या. एका गावाला गेलो डेरले पाटील बोलता दुष्क्रियेचे प्रवचन असं एकच क्षेत्र गेलो होतो दुष्क्रियेला आणि त्याच्यावर असं पलंग ठेवलेलं असत प्रवचन असत
असं एवढं एवढं सामान्य असतं ते रमेश भाऊचा ते किती 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 काय किती मशिनरी आहे त्याचं असं एवढं मशीन असतं फक्त ते बॅटरीवर जोडलेलं असतं तेवढा सिस्टीमवाला तेवढा होता आणि एकच भंग जोडलेला असतो कोणाकडं तरी त्या आयोजकाने ज्याच्याकडं दशक्रिया होती कोणाकडं तरी सोपवलेलं होतं बाबा आला की हार घालायचा बाबा आला की हार घालायचा त्याच्या तेवढं डॉक्टर होत त्याला वाटतं माझ्याकडे खूप बारीक काम दिलं तो बाबा यायच्या आधीच हार घेऊन आणि मंडप जसा इथे आणि 500 फूट अंतरावर पिंडदान विधी चालू होता बरे का त्या विधी जिकडे चालू होता तिकडे जाणारा रस्ता मंडप जवळूनच होता गेलो आम्ही प्रवचनाला गाडी बाजूला लावली आणि खाली उतरल्या उतरल्या मंडप मध्ये प्रवेश करायचा तर तो हार घालणारा हार घालायला लागला म्हणजे थांबतो आता नसतो तिथं घालायचं बसलो पलंगावर जाऊन कोणीच नाही पुढे फक्त हे दोघच तो एक शिष्टी मला ना एक गडगडी हार घालायला पाहिजे म्हटलं थांब दादा थोड्या बाजून भजन करू दे तो बिचारा नाराज व्हायचा त्याला काय माहिती आली 10-5 लोकांची टोळी आली म्हटलं आता हे बसले की आपण चालू करू या बसा 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 असं मी त्यांना म्हणतोय बसा देऊ चालू करून आलो तिकडून म्हणे गेले तिकडे कुठं जिकडं विधी चालू मी तुम्हाला गावाचं नाव सांगेल पण याच्यानंतर सांगेल कार्यक्रम करू नये आलो म्हणे तिकडून मी म्हणलं येतील व तिकडून तिकडे जाऊन बसले फक्त डोक्या कशा करता पाहता गुरूंचा विधी चाललाय त्याच्याकडे बघतो पाहत काही कळत नाही मग बाय आल्या मावशी आत्या चला बसा पुढे बसा चला देव चालू आलो भाऊ तिकडून मी म्हणलं तर काय करावं कुणी त्याच्यात बसत नाही सगळं तिकडे चालू एखादा दोन आला का बोला बसा काही हातानंच करायचं तिकडून बाया गेल्या माणसं गेले विधी तिकडं आटपत आला अर्धा तास मी वाट पाहत होतो कोणीतरी पुढे बसल प्रवचन चालू करू मला धातूक वाढली नाही प्रवचन झालं तर पुढे का ततकिंग पुढे का मला तिकडली चुळबुळ कळाली का तिकडे विधी आटपत आला ना अजून प्रवचनाला सुरुवात नाही मी म्हटलं नारळा पुरत तरी बोलणं झालं पाहिजे शेवटी मला समजलं मी मोठा लिहिणे आत मारायचो इकडे या देऊ चालू करू ते तिथून हात करायचे चालू द्या चालू द्या अरे काय चालू द्या चालू करायला काहीच नाही काय चालू करायला काहीच नाही काय चालू शेवटी त्या हरवाल्याला म्हटलं हार खाली ठेव पलंगावर ठेव हार त्याने पलंगावर ठेवलं म्हणे काय करू मी खाली उतरलो पलंगाच्या खोट नाही एका बाजूने मी पलंग धरला त्या हरवाल्याला म्हटलं तू धरते किरू म्हणे काय करायचं तू धरतच पलंग उचलला 500 फूट मी स्वतः पलंग घेऊन गेलेलो खराब आलेला सोडून गुरुजी कुठं नाही तिथे गेले होते लोक असायचे महाराज इकडे आले का इकडेही नको येऊ ज्याची जीभ भजन करत नाही त्या जिभेला पापाने पकडून ठेवलं समजा जीवन विकार सर्प आहे जीवन विकार सर्प आहे जीवन मनो एक भजन आहे
जनेबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या, जनेबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या। आपल्या भाकरी म्हणत नाही, जनेबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या। अर्जुनाच्या अंगावरचा केस ना केस कृष्ण कृष्ण भजन करायचं, रोम ना रोम। तुकोबारांच्या सर्वांगामधून भजन असं चालू असायचं, सर्वांगात सर्वांगात भजन चालू असायचं। एक सांगू का तुम्हाला, विश्वास बसणार नाही, पण आत्ता संत गेले महात्मे गेले, आपल्याला कळत नाही अधिकारी महात्मे, आपली ती दृष्टी नाही आहे। जवळ तुम्हाला रेडगाव माहिती, रेडगाव काळ्यांचे रेडगाव माहितीये, यादव बाबा काळे। इथं जवळ कालवीला देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, या अभंगावर त्यांचं चिंतन झालं। त्या अभंगाप्रमाणे देहाची अवस्था झाली, बेशुद्ध पडले चालू कीर्तनामध्ये। विचारा जाऊन तुम्ही कालवीच्या लोकांना, कालवी दूर नाहीये, लाखलगाव शेजारी कालवी, बेशुद्ध पडले। पुन्हा शुद्धीवर आले का कीर्तन चालू करायचे, डॉक्टरकडे गेले। डॉक्टरनी आता डॉक्टर गेले गेले काय करणार, स्टेटोस्कोपने चेक करणार ना। कुठेही लावला का नामाचा ध्वनी ऐकायला यायचं मला, कुठेही स्टेटोस्कोप लावला की नामाचा ध्वनी ऐकायला। ह्या एकादशीला कीर्तनामध्ये पडले तर दुसऱ्या एकादशीला प्राण सोडले। ह्या एकादशीपासून दुसऱ्या एकादशीपर्यंत फक्त आणि फक्त मुंबईला, मुंबईचे डॉक्टर त्यांनी सुद्धा चेकअप केलं तर सगळ्या सर्वांगातून नामाचा ध्वनी ऐकायला येतो। त्यांना चमत्कार वाटला, साक्षात्कार वाटला। आजही तो मुंबईचे डॉक्टर आजही पुण्यतिथीला दरवर्षी आल्याशिवाय रोमांच जीवन आनंद सुने, रोमांच जीवन आनंद सुने, रोमांच जीवन आनंद सुने, रोमांच जीवन Oh,
जनेवाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. सुखबराईंचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. सुखबराईंचे विठ्ठल बाबा वट्टे म्हणायचे बरं का. सुखबराईंचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. आमचे थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत माझे वट्टे बाबा म्हणे. अहो तुम्ही कुठल्याही निमित्ताने कसंही नाम घ्या, कधीही घ्या, कितीही घ्या, त्याचा फायदाच होतो. जानेबाईचं वर्णन करताना कबीर महाराज म्हणतात बरं का, जनी जनी सब कोई कहे, जनी जनी सब कोई कहे नाम देव के दासी, कहे कबीरा वो नी दासी, सब संतन के है काशी. नहीं कळलं हो तुम्हाला, नहीं कळलं समजून घ्या. पुन्हा एकदा बोलतो मग. जनी जनी सब कोई कहे, जनी जनी सब कोई कहे नामदेव की दासी, कहे कबीरा ओ नई दासी. ध्यान देऊन ऐका. कहे कबीरा ओ नहीं दासी, सब संतन की काशी. जनी जनी नामदेव की दासी एवढंच माहिती आहे. कबीर महाराज म्हणतात ती दासी नाही आहे, ती सगळ्या संतांची काशी आहे. एवढा मोठा अधिकार जनेवर. अजामिळ हसूचा नामस्मरणाने तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून म्हणजे माया, मिल म्हणजे मिळाले, अजा म्हणजे माया, मिळ म्हणजे मिळालेला, मायेत गुंतलेला मायेत मिळालेला म्हणजे अजा. मायेत फसलेला जीव हा अजा मिळत आहे. मग तो आत्ता का असाना, ही कथा जरी पुराणातली असते या कथा वास्तवाशी जोडा. या कथा पुराणातल्या कथा नका समजू. दुर्योधनाला द्वापार युगातला दुर्योधन नका समजू. जो भावाचा घात करतो भावाला इसा देऊच मिळूच नाही असा प्रयत्न करतो दुर्योधनातून त्याच्यात फरक काही. कलियुगातला दुर्योधनच आहे. आपल्या मुळाबाळांना भजनाला जाऊ देत नसेल, कीर्तनाला भजनाला हिरण्य कश्यपात आणि त्याच्यात फरक काय. माझ्या माया मिळालेला फसलेला, अनेक पाप करून जीवनात फसला होता अजामिळ. अगोदर मात्र मंत्रवेत्ता होता, चांगल्या ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला होता अजामिळ. सदाचारी होता, पवित्र होता. एकदा जंगलात जात असताना एका वेश्येला आणि एका ग्रस्ताला कामक्रीडा करताना त्याने बघितलं. विवस्त्र अवस्थेमध्ये कामांध झालेले ते दोघं जण त्याने बघितले. बस ते दृश्य त्याच्या जीवनाला कलाटणी देऊन गेले.
आजा मेळाने थेट त्या वेशेच घर गाठलं, त्या वेशेला घरी घेऊन आला, तिच्या बरोबर लग्न केलं। पुढं काय अवतोगती झाली, एकदा आजा मेळ्यानं असल्या प्रकारचं दृश्य बघितलं दृष्टीने त्याच जीवन उद्ध्वस्त झालं। नेहमी विचित्र चित्रपट पाहणारे, विचित्र दृश्य पाहणारे कित्येक वेळा त्यांचे काय हाल होत, त्यांना कुठल्या गतीला जात असतो, त्यांचे विचार कसे होत असत। डोळ्यांनी काय बघावं काय बघू नये याचं सर्वांनी पथ्य पाळलं पाहिजे। डोळ्यांमधून पाप प्रगट होत असत महाराज, नेत्र बिघडले की शरीर बिघडतं, अंतकरण बिघडतं, मन बिघडतं, जीवनच बिघडतं। त्यामुळे व्यक्तीचे कायमस्वरूपी नावही बिघडतं। काय झालं, ती वेशा गरोदर राहिली, आजा मेळ्याच्या घरी आल्यानंतर त्या वेशेने साधूंना पाहताच त्यांचं पूजन वगैरे केलं, जवळून जातो ते साधू, हाक मारली त्यावे गरोदर वेशेने हाक मारली, साधू आले। साधूला काय भेद नसतो, साधूच्या अंतकरणात भेद नसतो, साधूला सगळं समान दिसतो। सर्वाभूती समदृष्टी त्वचे साधू ये सृष्टी, जग ब्रह्म रूप जाणी साधूचे लक्षण। साधूंना साधू गेले, त्या वेशेने आग्रह केला, बाबाजी आमच्याकडे जेवण करा ना, जेवण करा। साधू म्हणे ठीक आहे, तुझा भाव शुद्ध आहे म्हणजे अन्न शुद्ध आहे, अन्न हे शुद्धच आहे, पण दान करणारा आणि बनवणारा या दोघांचा भाव मात्र शुद्ध असतो। अन्न पवित्रच आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म, फक्त देणाऱ्याचा आणि बनवणाऱ्याचा भाव शुद्ध पाहिजे, ते पवित्र होत, तो प्रसाद होतो। जेवण वेगळं आणि प्रसाद वेगळा, ज्याच्यामध्ये भाव आहे भगवत भाव तो प्रसाद होतो, ज्याच्यामध्ये भगवत भाव नाही ते फक्त जेवण होतो। आपण जेवण जेवतो, मला तरी वाटत प्रत्येक जेवण हा प्रसाद व्हावा याच्याकरता नामसाधन, प्रत्येक जेवण हा प्रसाद व्हावा। साधू संतांनी त्या वेशेच्या आजचं जेवण जेवलंय, ही वेशा आहे याची कल्पना त्यांना नव्हती। पण संत ज्या घरचे अन्न खातात मोफत खातात, फुकट काही घेत नाही संत, सांगू का पांडवांच्या यज्ञामध्ये एक पत्तरवाळीवरच उचिष्ट एक भाताच शीत शुकदेवांनी खाल्लं होत, त्याची परतफेड करण्याकरता पांडवांच्या नातवाला भागवत सांगितलं। म्हणून ज्या घरी आपल्याला जेवण करायचं आहे तिथं काहीतरी दिल्याशिवाय जेवण करू नका। त्या घरी काहीतरी देऊन जावं अशा हेतूने साधू मंडळी उठले। तेवढ्यात महाराज आले, महाराज म्हणजे कोण, आजामेळ, आजामेळ आले। त्यांनी बघितलं सगळं डोकं बिघडलेलं, ते आजा मेळ्याचं विचार बिघडलेले, त्यांनी पाहिलं हे काय प्रकार आहे। त्याची बायको म्हणे अहो मीच त्यांना बोलव, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ती वेशा म्हणे बायकोच ऐकत होत, साधूंच नव्हतं ऐकत, बायकोच ऐकत होता।
मग काही दक्षिणा देता का जाऊ आम्ही? त्या आजा म्हणाने सांगितलं, तुम्ही इथं सुखरूप आहे हीच तुमची दक्षिणा आहे, चालते व्हा, नाहीतर तुम्हाला दक्षिणा वेगळी मिळायची. तो आजामुळे काढला. जाताना त्या बाईच्या भाव जो शुद्ध आहे, जरी वेश्या होती पण आता वर्तमान काळातला भाव तिचा शुद्ध होता. तिच्या गरोदर अवस्थेकडे बघितलं, फक्त जाताना प्रसाद देऊन जावा म्हणून फक्त सांगितलं, तुला होणाऱ्या बाळाचं नाव नारायण ठेवशील, तुमच्या पिढ्या पिढ्यांचं कल्याण. म्हणून पूर्वी नाव ठेवताना अपत्याचं सखारा, तुकाराम, एका ज्ञानेश्वर, निवृत्ती, एका नारायण, जेणेकरून देवाचं नाव येईल असल्या प्रकारचं नाव पूर्वीचे लोक ठेवायचे. आता कुठून नाव आले, कुठून काय आलं, काय आलं, काय काय नाव आहे उच्चारायला सुद्धा फार अवघड जात. नारायण नाव ठेवलं म्हणे नारायण. दिवस भरले, साधू आशीर्वाद देऊन निघून गेले. दिवस भरले आणि बाळ जन्माला आलं, तिला जन्म झाल्या झाल्या तिला साधूचा शब्द आठवला, अहो मी काय म्हणते, त्याचं नाव नारायण ठेव. बायकोच ऐकत होत एवढं, खूप प्रामाणिक करतो, ऐकत होत. ठीक आहे, तू म्हणतो तर नारायण नाव ठेवलं. नारायण नाव आमचे मांबे महाराजांचा जन्म झाला. फार सुंदर अभंग आहे. नाम दे Yeah.
संस्कृत मध्ये दुसरा अर्थ आहे ब्रह्म. अजा शब्दाचा एक अर्थ आहे माया, आता अजा शब्दाचा आहे दुसरा अर्थ ब्रह्म. आता ब्रह्माशी एक रूप झालेला अजामेळ, आता ब्रह्मरूप झाला. कशाने? नाव कशाचं घेतलं त्याने? ओराचं. पण नाव काय होतं? नारायण.
तुम्ही बरं का घडलेली घटना सांगतो. नावही त्यांचं निवृत्ती बाबाच होत, निवृत्ती बाबा चव्हाण दरसवाडी आपल्या शेजारी. मला एक फोन आला महाराज, महाराज तारीख शिल्लक आहे का दहाव्याचं प्रवचन द्यायचं दरसवाडी. मी म्हटलं हो आहे. गेलो दशक्रेजे कोण असेल काय काय लिहून घेतलं आणि तिथं ज्या वेळेला फोटो पाहिला तर मी अतिशय धक्का बसवला. जो फोटो पाहिला नाही ज्यांचा ज्यांच्या दशक्रियेचं मला प्रवचन करायचं ते निवृत्ती बाबा होते चव्हाण. ऐका त्यांचं प्रत्येक शब्दात असे प्रवचनाला जवळ बसणार, कुठलाही महाराज असो कुठलाही कार्यक्रम असो असे जवळ बसणार आणि कायम फेटा असायचा, कायम फेटा असायचा. इतका सात्विक चेहरा, इतका तेजपुंज चेहरा, त्यांचं शरीर जसं कापसासारखं असं एवढ्या वयात सुद्धा असं मऊ वाटत असं तेजपुंज. आणि काय नाही कीर्तन करत नव्हते प्रवचन करत नव्हते पण मात्र भाव असा होता की दोन तीन वाक्य झाले एक दोन मिनिटाचा गॅप आहे ज्ञानोबा सारखं मुखात काय दोन मिनिटं झाले ज्ञानोबा. एखादा विषय आवडला एखादं वाक्य वक्ता बोलला ज्ञानोबा सारखा ध्यास काय ज्ञानोबा ज्ञानोबा. अंत असा झाला की ज्यांनी त्यांचा अंत पाहिला घरातल्यांनी की काय नाही चांगले होते ज्ञानोबा म्हटल्याने प्राण सोडला. कुठं गेले असले जिथं एकदा ज्ञानदेव म्हटलं तरी एक प्रमाण आहे. ज्ञानदेव Oh,
बऱ्याच मध्ये कथा आहे, वृत्तासुराची कथा आहे, प्रचेताची कथा आहे. वेळेअभावी आपण पुढे चालूया, कारण एक एक कथा आणि त्या सर्व अंगांनी जर त्या कथा मांडल्या तुम्हाला बोलू ना. काल का परवा एक वर्षभर भागवत झालं, वर्षभर एक एक कथा सर्वांगाने झाली आहे. एक किती कथा आहे, किती आहे भागवतामध्ये, इतक्या कथा आहे. आणि सगळ्या कथा घायवाचं वळण त्या याच्यामध्ये जर म्हणत राहिलं अध्यक्ष माझे आणि बस झालं चला असं नाही. एखादीच घ्या सगळ्यांनी, चार पाच एका स्थानामध्ये चार पाच कथा आहे ना, त्यातली एखादीच घ्या पण सगळ्या अंगाने झाली पाहिजे सर्वांना. पुढच्या एखाद्या भागवत कथेमध्ये दुसरी कथा घ्या, जी झालेली ती घेऊ नका. असं कधीतरी पूर्ण होईल, सात दिवसात नाही. षष्टम स्कंद या ठिकाणी समाप्त झालेलं आहे आणि आता सप्तम स्कंदाला प्रारंभ होत आहे. थोडेसे पाय मोकळे करू आपण, जागेवर सर्वांनी उठा, उठून घ्या जागेवरच, बरोबर जागा सोडू नका, जागेवर तुम्ही वळ खून करून ठेवायची, काहीतरी खून करून ठेवायची. सर्वांनी भास्करचे जागेवर उभं राहायचं, हलायचं बरं का थोडं थोडं, देवा करता हला, देवा करता चाला, देवा करता नाचा, देवा करता डोला, देवा करता बोला. हरी तुझा, हरी तुझा मुरारी सारे रे मन मोही मागे, हरी तुझा मुरारी सारे रे मन मोही मागे, हरी तुझा मुरारी सारे रे मन मोही मागे, हरी तुझा मुरारी सारे रे
आता दोन तास काही भेटले नाही. तुमचं आटोपलं स्वतः मला सांग. घ्या पडून घ्या, थोड्या वेळ पडून घ्या. बस 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 इकडे लक्ष. सप्तम स्कंदाला प्रारंभ झालेला आहे. सातव्या स्कंदामध्ये भक्त प्रल्हादाची कथा प्रामुख्याने आहे. त्यानंतर दुर्वास ऋषींची काही कथा आलेली आहे. त्यानंतर ग्रस्ताश्रमाचे काही लक्षणं सांगितलेले आहे. चार आश्रमांचं वर्णन करत असताना ग्रस्ताश्रम कसा पवित्र आहे, कसा श्रेष्ठ आहे, याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. मला वाटतं वंदेकर मौली नागपूरकर यांनी भक्त प्रल्हादाची कथा करत असताना या ठिकाणी हिरण्यकश्यप आणि भक्त प्रल्हाद यांची झाकी बनवलेली आहे आणि ती झाकी आपल्याला या ठिकाणी तिचा आनंद घ्यायचा आहे. आपण सप्तम स्कंदापर्यंतच आज बघणार आहोत. तत्पूर्वी अष्टम स्कंदाला प्रारंभ करण्यापूर्वी सप्तम स्कंदातील आपला जो भक्त प्रल्हादाची जी कथा आहे ती आपण 5-10 मिनिटांनंतर तिला सुरुवात करू का, जेणेकरून झाकी आणि कथा बरोबर चालेल. तत्पूर्वी ग्रस्थ आश्रमाचं जे महत्व वर्णन केलेलं आहे ते ग्रस्थाश्रमाचं वर्णन आपण या ठिकाणी बघणार आहोत. चार आश्रम आहे. एक ब्रह्मचारी आश्रम आहे, एक ग्रस्थ आश्रम आहे, एक वानप्रस्थ आश्रम आहे आणि शेवटचा संन्यास आश्रम आहे. ब्राह्मणाचा धर्म वेगळा आहे, क्षत्रियाचा धर्म वेगळा आहे, वैश्याचा धर्म वेगळा आहे आणि क्षुद्राचा धर्म वेगळा आहे. त्यातही स्त्रीचा धर्म अजून वेगळा आहे. ब्राह्मणाचा धर्म आहे अध्ययन करणं, अध्यापन करणं, दान घेणे आणि देणे, हे ब्राह्मणाचं कर्म आहे. प्रजेचं रक्षण करणं हे क्षत्रियाचं धर्म आहे. वैश्याचा धर्म आहे गायीची सेवा करणं, शेती करणं, व्यापार करणं, हा वैश्याचा धर्म आहे. क्षुद्राचा धर्म आहे समाजातील सर्व वर्गांची सेवा करणं, निष्ठापूर्वक या क्षुद्र जातीमध्ये जन्माला आलेला त्याने जर निष्ठापूर्वक सर्व समाजाची सर्व वर्गाची जर सेवा केली तर तो ब्राह्मण पुढच्या जन्मे ब्राह्मण कुळात सुद्धा जन्माला येऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या कुठल्या वर्णात आलो, कुठल्या समाजात आलो, कुठल्या वर्गात आलो याचा न्यूनगंड बाळगायचा. न्यूनगंड याचा अर्थ समजा मी जर कनिष्ठ समाजामध्ये जन्माला आलो असेल तर त्याचा न्यूनगंड बाळगायचा नाही. स्वतःला आपण अतिशय कनिष्ठ समजायचं नाही. सेवा करावी आणि भजन करावं
स्त्रीचा धर्म सांगितलेला आहे, स्त्रियांनी पतीबाबत ईश्वरी भाव राखला पाहिजे म्हणजे लवकर मुक्ती मिळते. प्रत्येक स्त्रीने पतीची आमाता अनुसरणी पतिव्रत किंवा पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे. पतिव्रत व्हायचं असेल तर पती कदाचित आज्ञा चुकीची असली तरी शिर साबंदे मानून त्या आज्ञेचं पालन करावं. तुम्ही वटसावित्रीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी कथा ऐकतात, सावित्रीची कथा. पतीची इतकी सेवा करत होती, कुष्ठरोग झालेला पती आहे. काय रोग झालेला आहे? कुष्ठरोग झालेला आहे. सर्व शरीरातून घाण वाहत असते अशी त्याची अवस्था आहे, तरी त्याची ती सेवा करते. असं म्हणत नाही एकदाच मरतोय नाही, दुसऱ्याला वाईट कण स्वतःला वाईट असं नाही. इतकी निष्ठेने ती सेवा करते, इतकी निष्ठेने सेवा करते. एक दिवस कुष्ठरोग झालेला आहे स्वतःला, तरी त्याला एका वेश्येकडे जावं वाटलं आणि पत्नीला सांगितलं मला त्या वेश्येकडे घेऊन जा. काय वाटतं किती चुकीचं आहे, पण पत्नीने काय केलं, डोक्यावर पाटीमध्ये त्याला बसवलं आणि डोक्यावर ती पाटी घेतली पतीला घेऊन आणि कुठं घेऊन चालली ती वेशेकडे घेऊन चालली. वेशेकडे वेशेकडे नेत असताना महाराज कल्पना करा तुम्ही, आपल्या नवऱ्याला वेशेकडे घेऊन चालली पतीच्या आज्ञेनं, याला पती बोलतो. कितीही निर्णय चुकीचा असला तरी शिर सावंत मानणार पतिव्रता. आपली ती कथा बघत बसायची नाही, आपला काही पौर्णिमेचा दिवस नाही. अशी स्त्रीने पतिव्रता धर्म राखावा म्हणजे लवकर मुक्ती मिळते. स्त्रीने पुरुषाप्रमाणे आचरण करू नये, जसे पुरुष आचरण करतात तसं स्त्रीने करू नये. पूर्वी बघा चांगला आहे का, पूर्वी स्त्री पूर्ण कपडे परिधान करायची, पूर्ण अंग झाकायची. तुम्ही बघा किती उलट करतात, पुरुष वरचं बटन बटन उघडे करून चालायचं करचे, स्त्री त्याच्याही पुढे गेले. पुरुषाप्रमाणे स्त्रीने वागू नये. तसं केल्यास तिला पुन्हा स्त्रीत्वच प्राप्त होईल, पुरुषत्व प्राप्त होणार नाही. कदाचित ती दुसऱ्याही कुठल्या जन्मात गेली, योनीत गेले, तरी तिला स्त्रीत्वच प्राप्त होईल. म्हणजे कुत्र्याच्या जन्मात जरी गेली तरी ती कुत्री होईल, कुत्रा. गाढवाच्या जन्मात गेली तर गाढवीन होईल, गाढव. माकडाच्या जन्मात गेली तर माकडीन होईल, माकड नाही होणार. म्हणजे ती पुरुषाप्रमाणे जर वागायला लागली तर तिच तिला जन्मजन्मी स्त्रीत्वच प्राप्त होईल. अशा प्रकारे भागवतामध्ये फार सुंदर, स्त्री ही शक्तिशाली आहे. स्त्रियांची स्त्री इतकी शक्तिशाली आहे, तिच्या शक्तीच तिची शक्ती तेव्हाच कामी येते जेव्हा ती स्त्री धर्माचं पालन करते तेव्हा. तेव्हाच तिच्या शक्तीच काय, तिची शक्ती कामी येते. म्हणून आश्रमाचे चार आश्रम सांगत असताना कलिवत
आयुष्य हे 100 वर्षाचं सांगितलेलं आहे. कृतयोगात आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. किती वर्षाचं? 1,00,000 वर्षाचं. त्रेतायुगाला प्रारंभ झाला, 1,00,000 कट झाला. किती आयुष्य उरलं? 10,000 वर्षाचं. त्रेतायुगामध्ये आयुष्य होतं 10,000 वर्षाचं. द्वापारयुगाला प्रारंभ झाला, 1,00,000 कट झाला. किती उरले? 1,000. द्वापारयुगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य होत. भगवान परमात्मांनी जे धामाला गेले, कलियुगाला प्रारंभ झाला आणि 1,00,000 कट झाला. आता आयुष्य किती आहे? 100. मॅक्झिमम आहे, मिनिमम किती? मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त 100. जास्तीत जास्त 100 काही कोणी नंबर लावत नाही. कदाचित कलियुगाच्या शेवटी शेवटी 1,00,000 कट होण्याला वेळ लागणार नाही. म्हणजे किती आयुष्य उरेल? 10. आता सुद्धा 2 अंकावरच आपण आहोत, म्हणून 20-20 मॅच खेळून घ्या. कसोटी वाढून खेळू नका. जमाना 20-20 आला. षटकार चौकार, षटकार चौकार, षटकार चौकार. जीवन हे क्रिकेट आहे, समजून घ्या. जीवन हे काय? क्रिकेट आहे. डेरली पाटील, क्रिकेट आणि जीवन याच्यात फरक आहे, समजून घ्या. बरं का, ऐका ना, या क्रिकेटमध्ये किती खेळाडू आहेत? बरेच खेळाडू असेल की नाही? एक गोलंदाज असतो, एक फलंदाज असतो. फलंदाज एक, हा, पण एक फलंदाज खेळणारा एकच, बॉल मारणारा एकच असतो. आपण एकच फलंदाज आहे. एक फलंदाज, एक गोलंदाज आणि बरेच क्षेत्ररक्षक असतो. क्षेत्ररक्षक आणि एक विकेट कीपर असतो, त्याला विसरू नका. तुम्ही चित्र डोळ्यासमोर आणा. गोलंदाज गोलंदाजी करायला आला, नुसता ऍक्शन करत करत चालला तरी हे सरसवले. कोण? क्षेत्ररक्षक बाग असे चालायला लागतात असे? त्याच काय आमच्याकडेच बॉल येणार आहे. प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येक असे सरसवतात. जातो एखाद्याकडंच पण सरसवतात सगळे, समजून घ्या. बघा, जीवन क्रिकेट आहे. आता विकेट किपर कोण आहे आपण जरा बघू. विकेट किपर म्हणजे यमराज. किती शेजारी उभा आहे तो साकोरेकर? किती शेजारी उभा आहे तो? अगदी स्टंपांना शेजारी उभा आहे तो, है ना? अगदी इतका लागून उपजला प्राणी नराय संसारी, बैसला शेजारी काळव, इतका चिटकून आहे तो. तो यमराज आहे. विकेट किपर म्हणजे कोण आहे?
यमराज. आता क्षेत्ररक्षक कोण कोण आले? कोरोना क्षेत्ररक्षक आहे, कॅन्सर क्षेत्ररक्षक आहे, टायफॉइड क्षेत्ररक्षक आहे, क्षय क्षेत्ररक्षक आहे. तुम्ही चला ना, बोलत चला ना. मलेरिया क्षेत्ररक्षक आहे. अजून काय काय आजार आहे? डेंग्यू वेगवेगळे, म्हणजे सगळे आजार हे क्षेत्ररक्षक. सगळे आजार हे काय? रोग आणि आजार हे क्षेत्ररक्षक, हे फिल्डर आहेत. काय सांगतो लक्षात घ्या. विकेट किपर यमराज आहे, कधी दांडी उडवेल सांगता येणार नाही. श्वास हा गोलंदाज आहे. श्वास हा काय? गोलंदाज आहे. एक श्वास घेतला म्हणजे एक बॉल खेळायला मिळाला, बरं का? समजून घ्या. एक श्वास घेतला म्हणजे एक बॉल खेळायला मिळाला आपल्याला. जप श्वासात आपण भजन करू समजायचं, षटकार मारला, चौकार मारला, श्वासावर भजन केलं, श्वासाबरोबर भजन केलं की षटकार चौकार मारला. आणि ज्या श्वासाबरोबर भजन केलं नाही, बॉल फेल गेला. बॉल फेल गेला असे किती बॉल खेळला जात दिवसभरात? श्वासाने भजन करले गदारे, श्वासाने भजन करले. किती श्वास केला आता? याचा अर्थ किती बॉल फेल गेले आपले, किती बॉल फेल गेले. ऐका ना, इकडे लक्ष द्या. जीव हा फलंदाज आहे. एक श्वास एक बॉल आला का जीवाने त्याच्यावर नाम घ्यायचं आहे, म्हणजे एक बॉल खेळल्यासारखं आहे. जीव हा फलंदाज आहे, त्याला रन काढायचे, त्याला धावा काढायचे आहे. आणि शेवटचा श्वास ज्या वेळेला घेऊ ना मृत्यूच्या वेळेचा, त्यावेळेला जर श्वासात नाम आलं ना श्वासाबरोबर, तर समजायचं स्टेडियमच्या बाहेर बॉल गेला. जन्म मृत्यूच्या पलीकडे गेला. जीवन एक क्रिकेट आहे. कोरोनाने आजाराने गेला समजायचं झेलबाद झाला. झेलबाद कॅच आउट, कॅच आउट मराठी भाषेत त्याला कॅच आउट म्हणतो. झेलबाद हा इंग्रजी शब्द आहे. कॅच आउट काही काही लोकांना असे शब्द कळतात. कॉम्प्रोमाइज केलं म्हातारे माणसं. तडजोड नाही म्हणत, तडज हा तडजोड शब्द त्यांना उच्चारत नाहीत. कॉम्प्रोमाइज. ऐका, कुठल्याही आजारानं गेला म्हणजे कॅच आउट, म्हणजे झेलबाद झाला. ऍक्सिडेंटने गेला म्हणजे रनआउट झाला. ऍक्सिडेंटने गेला एखादा म्हणजे काय झाला? रनआउट. रनआउट. अटॅकने गेला म्हणजे काय झाला? क्लीन बॉल. क्लीन बॉल. जीवन एक क्रिकेट आहे, सांभाळा. 100 वर्षाचं आयुष्य आहे. सुधारित कलियुगाच्या सुधारित काळानुसार 1 ते 25 वर्ष हा ब्रह्मचारी आश्रम. 1 ते 25 वर्ष हा ब्रह्मचारी आश्रम. 25 ते 55 ठीक आहे, 58 धरूया, 60 धरूया. सेवानिवृत्तीचं वय काय? 60, 58 आणि 60. तोपर्यंत ग्रस्त आश्रम आहे. 60 ते
75 वानप्रस्थ आश्रम, 75 ते 100 संन्यास आश्रम आहे. आणि त्याच्या पुढे जर आयुष्य शिल्लक राहिलंच, 100 पुढे काही काही जगतात ना, तर त्याने काय करावं सांगू का? 100 वर्षाचं वय झालं का त्याने लगेच नामचिंतनाला बसावं आणि प्राण जाईपर्यंत नामचिंतन करावं 100 वर्ष, असं भागवत सांगत. असं कोण सांगत? भागवत सांगत. आपलं काय काम नाही, आपल्याला काय त्याच नाही, त्याच सांगायचं काम आहे, भागवताचं सांगायचं काम आहे. आपण बघूया. घ्या, प्रत्येक आश्रमाचा आनंद घ्या, घेतला पाहिजे. आता ग्रस्त आश्रम हा सर्व आश्रमांमध्ये थोडा वेगळा आश्रम सांगितलेला आहे. वेगळा म्हणजे त्याचं महत्व जास्त सांगितलेलं आहे. ग्रस्त आश्रम कसा असावा, तर फक्त एक उदाहरण देऊन सांगेल. भागवतामध्ये फार सुंदर उदाहरण आलेलं आहे कसा असावा ग्रस्त आश्रम. आपण जर बंगला बांधला ना, लक्षपूर्वक ऐका, तर त्या बंगल्यामध्ये किती पिढ्या राहणार आहेत? किती पिढ्या राहणार आहेत? एका वेळेला तर 3 पिढ्या राहतात. ज्याने बंगला बांधला त्याचा पोरगा, म्हणजे तो स्वतः, त्याचा पोरगा आणि त्याचेही पोर म्हणजे नाथ, अशा 3 पिढ्या तर एकत्र राहतात. आता आमचे ताते आहे, तात्यांचे मुलं काका अण्णा, आणि त्यांचे मुलं ओम, अजून कोण भैया, सगळे म्हणजे 3 पिढ्या आल्या का? 3 पिढ्या एकत्र आल्या बरोबर ना. कदाचित 4 पिढ्या एका वेळेला राहतात, पण तू सुद्धा राहतो बरोबर आहे का? ऐका ना का सांगायचंय. मग बंगला एवढ्याच पिढ्यांपुरता आहे का? बंगला एकदा बांधल्यानंतर अहो किती पिढ्या त्याच्यात राहणार आहेत? कदाचित 10-10 पिढ्या एका बंगल्यात राहतील. कधी कधी एकेका अजून आमच्या तुकोबऱ्यांच्या काळातले घर तसेच्या तसे आहे. देहू गावामध्ये आजही ते घर तसेच्या तसे आहेत. ठीक आहे, मुडकळीस आले, पडायला झाले वगैरे, पण आता त्यांचे वंशज आहे 12वे वंश आता तुकोबऱ्यांचे, बरोबर आहे ना, 12वे वंश. तेव्हा किमान 10 पिढ्या तरी आपल्या बंगल्यात राहणार आहे. तो बंगला कसा पाहिजे? पवित्र पाहिला पाहिजे का अपवित्र पाहिजे? आणि पवित्र जागेवर राहताना, पवित्र जागेवर जो जीव राहतो त्याचे विचार शुद्ध राहतो, पवित्र राहतो. अपवित्र जागेवर राहणारा जीव त्याचे विचार सुद्धा अपवित्र राहतात. आपल्या घरात दारूची बाटली आली, जागा अपवित्र होणार महाराज, आपला ग्रस्त आश्रम अपवित्र होणार आणि पुढच्या पिढ्यांना त्याचं बोलावं लागणार, प्रायचित्त बोलावं. साधी गोष्ट समजू नका, चुकीचा असा विषय मानू नका. आपल्या घरामध्ये मांसाहार आणला, जागा अपवित्र झाली, त्याच दुःख त्याच प्रायचित्त पुढच्या पिढ्यांना बघावं लागणार. आपल्या घरात पत्ते खेळायची सवय झाली, जुगार पत्ते जर आपल्या घरात आले, चुकूनही आपल्या घरामध्ये पत्ते आणू नका, जुगार दूध आणू नका. पिढ्यानं पिढ्या प्रायचित्त भोगावं लागेल. आपल्या घरामध्ये चोरीचा माल साठवू नका, आणू नका. थोडक्यामध्ये सगळ्या कथेचा सारांश असा आहे, आपलं घर पवित्र ठेवा.
मंदिरात कोणी एखाद शिजवल माऊस शिजवल मग मंदिरात कोण गावातलं मंदिराचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न चोर सुद्धा करतो चोर लफांगा तो सुद्धा मंदिराचं पावित्र्य राखतो तुम्ही आता इथं राखणार आहे जसं मंदिरामध्ये कोणी मद्यपान करणार नाही जसं मंदिराचं पावित्र्य सगळे राखतात ना तसं घराचं पावित्र्य राखा घर मंदिर बनवा त्याला ग्रस्त असं एकदा काय झालं ते कथा सांगतो एकदा काय झालं राम लक्ष्मण सीता मैया वनवासामध्ये आहे बरं का फार बोलक बुलकी कथा आहे राम लक्ष्मण सीता वनवासामध्ये आहे वनवासात गेल्यानंतर एकदा काय झालं की सीतामाई आणि प्रभू रामचंद्र शेजारी शेजारी बसले गप्पा गोष्टी करतात लक्ष्मण त्यांच्यापासून दूर बसलेले आहे एका दगडावर पण दगडावर बसल्यानंतर त्यांच्या मनात वाईट विचार आला लक्ष्मणाचा कशाला आलो असेल आपण वनवास काय गरज होती 14 वर्ष अन्न पाणी खायचं नाही उपवास करायचा 14 वर्ष झोपायचं नाही विश्रांती घ्यायची नाही यांनी व्यवस्थित राहायचं दोघांनी मी आपलं ताटकळत राहायचं असे वाईट विचार आले आणि ते विचार असतेच ते दगडावरून उठले बाजूला झाले आणि त्यांच्या मनात पुन्हा चांगले विचार आले असं वाईट माझ्या मनात का आलं इतके घाणेरडे विचार माझ्या मनात का आले असं बोलताय असे फिरताय पुन्हा जाऊन त्या दगडावर बस पुन्हा वाईट विचार आले लक्षात घ्या पुन्हा त्यांच्या मनात वाईट विचार आले पुन्हा सीतामाई बद्दल प्रभू रामाबद्दल वाईट विचार आले पुन्हा त्या विचारात उठले बाजूला त्या दगडावरून बाजूला झाले आणि पुन्हा त्यांच्या मनात चांगले विचार आले असं का मना माझे वाईट आलं राहुल नाही प्रभूंकडे आले प्रभू रडायला लागले अरे काय झालं काय झालं काय नाही माझ्या मनात तुमच्या विषयात आज पहिल्यांदा वाईट आलं तुमच्याबद्दल सीतामाई बद्दल पहिल्यांदा माझ्या मनामध्ये वाईट विचार आले का आले प्रभूजी असं का मी फार मोठं पाप केलं म्हणे असं काय झालं प्रभू म्हणे किती वेळ होते विचार वाईट विचार किती वेळ होते तुझ्या मनामध्ये नाही म्हणे मी त्या तिथं दगडावर बसलेलो होतो आणि वाईट विचार आले त्या विचारात पुन्हा उठलो मी बाजूला झालो आणि मला पुन्हा पश्चाताप झाला एक काम कर जा बरं म्हणे तिथे जाऊन बस म्हणा त्या दगडावर पुन्हा लक्ष्मण त्या दगडावर जाऊन बसले पुन्हा वाईट विचार आणि लक्ष्मण भाऊ पुन्हा प्रभूंकडे आले प्रभू त्या दगडावर बसल्यावरच मला वाईट विचार आले हसायला लागले हसायला लागले ऐक म्हणे लक्ष्मणा ती जागा अपवित्र आहे त्या अपवित्र जागेवर जो तिथ राहिला बसला त्याच्या मनात वाईट विचार येतो मग कथा सांगायला लागले प्रभू सुंद आणि उपसुंद असे दोन सख्य भाऊ होते सुंद उपसुंद आणि ते दोघं इतके एक विचाराचे होते इतके एक विचाराचे होते इतके एक विचाराचे होते कि एका विचाराने एक मताने नास्तिकपणा करत होते घबराट तयार करत होते समाजामध्ये एकदा काय झालं लोक त्यांच्या सगळ्या या कर्माला पिडले वैतापले आता काय केलं पाहिजे यांचा तर बंदोबस्त झाला पाहिजे तुम्ही हे तर फार बलवान आहे आणि हे बलाढ्य आहे दोघे एकत्र आहे आणि त्यांना वर होता तुम्ही जोपर्यंत एकमताने राहाल तोपर्यंत तुम्हाला मरणच नाही
खंडवर होता. तुम्ही जोपर्यंत एकमतानं राहाल, एका विचाराने राहाल, तोपर्यंत तुम्हाला मरणच नाही. लोक विचार करायचे, ऋषी मुनी साधू संत आता यांच्यात एकमत आहे तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना त्रासच आहे. लोक विटले, मग काय करायचं? सगळे देवाची आराधना केली. देवाने प्रसन्न होऊन सांगितलं, मी मार्ग काढतोय. मार्ग असा काढला, देवाने एका विश्वसुंदरीचं रूप धारण केलं. तिथं आले आणि ठुमकत ठुमकत चालायला लागले आणि वातावरण भगवंताने निर्माण केलं. त्या दोघांकडे पाहून या ती म्हणू लागले, तुम्ही फार सुंदर दिसतात, असं त्यांची स्तुती करू लागले. मला असं वाटतं तुमच्या बरोबर कोणाशी तरी एकाशी लग्न करा. या दोघांच्या मनात आलं, हा म्हणतो माझ्याबरोबर कर, तू म्हणतो माझ्याबरोबर कर. ती म्हणते बघा मला एकाशीच लग्न करता येईल. तुम्ही दोघं ठरला कोणाशी लग्न करायचं. सुन्न म्हणतो तू माझ्यापेक्षा लहान लोक आहे, मोठ्याचं ऐकलं पाहिजे. हिच्याशी मी लग्न करतो. उपसुंद म्हणे आतापर्यंत मी तुझंच ऐकलं, याकडे तरी लहान भावाचं ऐक, हिच्याशी लग्न मी करतो. दोघं म्हणायला लागले मी करतो मी करतो. पुन्हा एकमेकात म्हणणारे आपल्याला भांडण करायचं नाही. हे बाई तुला वाटेल त्याच्याशी लग्न कर, असं नाही म्हणे, माझं एक पण आहे. मुष्टियुद्ध जोखे मुष्टियुद्ध जिंके त्याच्याशी मी लग्न करेन. तुम्ही दोघांनी मुष्टियुद्ध खेळा, दोघांमध्ये जो जिंकेल त्याच्याशी मी लग्न करेन. विसरून गेले ते, आपल्यात भांडण झालं का आपलं मरण आहे. आणि मुष्टियुद्ध सुरू केलं. महाराज दोघही तोलामोलाचे बलवान होते. मुष्टियुद्ध एकमेकावर असे बलाढ्य बलवान एकमेकावर प्रहार करू लागले. एकमेकावर प्रहार करून दोघही खलास झाले. जे एक विचाराने राहत होते, जे भांडण करून मेले, ती ही जागा. आणि त्या जागेवर तू बसला की तुला वाईट विचार येतात. लक्ष्मी म्हणाला राम प्रभू समजात, म्हणून आपल्या घरात अपवित्र जागा बनवू नका. तिथं राहणारे आपले पुढचे मुलं नातू पंतू त्यांच्या मनामध्ये वाईट विचार येऊ नये, याच्याकरता गृहस्थाश्रम पवित्र ठेवा. गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी आपण आता शेवटचा, आजच्या कथेचा शेवटचा 10 मिनिटाकडे आपण वाटचाल करत आहोत. 10 मिनिटात आपण आता कथेला पूर्ण विराम देणार आहोत. भक्त प्रल्हादाची कथा या ठिकाणी आपल्याला वर्णन करायची आहे. भजन करा. राधे राधे गोविंद गोपाल राधे, श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल.
सुरुवातीला जय आणि विजय द्वारपाल संकादिक संतांच्या संकादिकांच्या शापाने तीन अवतारामध्ये तुम्ही राक्षस योनीमध्ये जा आणि विरोधी भक्ती करून तुमची मुक्तता होईल अशा प्रकारचा शाप आणि विशाप त्यांना प्राप्त झालेला होता. त्यातला पहिला अवतार हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप जय विजय द्वारपालचा. हिरण्यक्ष ज्याला वराह अवतारामध्ये वराह नारायणाने ज्याचा नाश केला म्हणून हिरण्यकश्यपाने नारायणाचा बदला घ्यायचं ठरवलं, आपल्या भावाच्या वधाचा बदला घ्यायचं ठरवलं. तेव्हापासून नारायणाच्या विरोधात काम सुरू केलं. कोणी नारायणाचं नाव घेतलं की त्याचा शिरच्छेद करायचा. नाव घेऊन दे देवाचे देवाचे हे प्रिय हिरण्यकश्यपचे. काही लोक स्वतः घेते आणि दुसऱ्याला घेऊ देते. हिरण्यकश्यप एक दिवस तप करण्यासाठी निघाला. कयादू त्याची पत्नी स्वारी बाहेर निघाले की औक्षण करायची ओवाळायची. स्वारी पुन्हा महालात नगरात आले की पुन्हा औक्षण करायची. पूर्वीची पद्धत आपला नवरा बाहेर निघाला की त्याला ओवाळायची आणि देवाजवळ प्रार्थना करायची, मी तुमची वाट पाहतो लवकर घरी परत. घरी आले की पुन्हा देवाचे आभार मानायचे. देवा माझं कुंकू तू कुंकुवाचं तू रक्षण केलंय, घरी त्याला सुखरूप पाठवलंय म्हणून आरती कर. कयादू मातेने ओवाळलं आणि विचारलं परत कधी आले, तो म्हणे सांगता येणार ना, तुझी काळजी घे. मी आता कदाचित हजारो वर्ष येऊ शकणार नाही, काळजी घे. निघाले मोठ्या स्वारीवर चालले. मोठ्या स्वारीवर म्हणजे तपाला चालले. तप कशा करता करायचं? अमर होण्याकरता. हे राक्षस सुद्धा विशेष आहे, लय तपश्चर्या करायचे. राक्षस तपश्चर्या करायचे. राक्षस म्हणजे ऋषी मुनी तर तपश्चर्या करायचेच, पण राक्षस सुद्धा तपश्चर्या करायचे. माणसं ध्यान करत नाही विशेष. आणि आता भगवंताला लीला करायची आहे, आता हिरण्यकश्यपाला घालवायचं आहे. मग कसं घालवायचं आहे? तर अगोदर लीला सुरू केली. जिथं तपाला बसले तिथं पोपटाचं रूप धारण केलं. तिथं एका दगडावर लिहिलेलं होतं, जागा बदलायचं, दगडावर लिहिलं होतं समोरच्या दगडावर नारायण. तिथून बाजूला जायचं, दुसरीकडे तपश्चर्याची जागा बदलायची. पुन्हा पुढेकडे तिथून लिहिलेलं असेल नारायण. एका ठिकाणी डोळे बंद करून बसले, पोपटाचा आवाज यायचा, पोपट बोलायचा नारायण नारायण. पोपट म्हणतो बघा नारायण, म्हणला बघा. नारायण त्याला अपशकून वाटला. तो परत आला. कयादू मातेने विचार केला, हजारो वर्ष गेले तपश्चर्या करायला चाललो सांगितलं आणि लगेच दोन तीन तासातच परत आले. काय भानगड आहे? पुन्हा ओवाळायला लागले का हो? खूप लवकर घरी आला. काय ते
अपशकून झाला. म्हणजे काय काय अपशकून झाला? तिकडे एका दगडावर लिहिलं होतं नारायण, आणि तो पोपट नारायण नारायणच म्हणायचा. पहिल्यांदा नारायण नारायण म्हणतो कोण? मुखाने. आमचे मित्र विनेकरी बाळासाहेब शिंदे एक दारुडे मित्र होता, वर्ग मित्र त्यांचा. ए बाळ्या इकडे, अरे मला बाळासाहेब म्हण, इकडे लक्ष द्या. हे म्हणायचे आपले विनेकरी बाबा, अरे मला बाळासाहेब म्हण. तो दारुड्या म्हणा, तुला आणि मी बाळासाहेब कधीच म्हणणार नाही. बाळासाहेब मी तुला कधीच म्हणणार. विनेकरी बाबा म्हणे, तुला म्हणावंच लागेल, बाळासाहेबच म्हणावं लागेल. मी आणि तुला बाळासाहेब कधीच म्हणणार नाही. अरे तुला पुन्हा म्हणावं लागेल बाळासाहेब, बाळासाहेब मी तुला कधीच म्हणणार. त्याच्याकडून बाळू विनेकरी बाबा काय करत होते? बाळासाहेब म्हणून घेत होते. ऐका ना, लक्ष द्या इकडे, लक्ष द्या. हिरण्यकश्यप नारायण म्हटले काय तुम्हाला त्याला आनंद झाला? कसे का होईना नारायण म्हटलंय? घरात बोलवलं का हो? खरंच तुम्ही तपाला चालले होते आणि त्या दगडावर का काय म्हणले तुम्ही? अगं ते नारायण लिहिले होते. आणि पोपट तो मेला पोपट काय म्हणत होत? तो नारायण म्हणत होत. त्याच्याकडनं तू मधमित राहिले नारायण नारायण. हा तुम्ही जेवण करा ना, भूक लागली असेल. आण आण, वाढताना म्हणायची बरं का, तुम्ही लई लवकर परत आले आणि दगडावर ते नारायण लिहिलेलं होतं. तो पोपट आहे काय? नारायण म्हणत होता म्हणजे सारखं त्याच्याकडनं नारायण नारायण म्हणून घेत होते. नारायण नारायण म्हणून घेता 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 रात्री विश्रांती करत असताना सुद्धा त्याच्याकडनं नारायण म्हणून घेतलं. आणि त्या दिवशी नारायण म्हणत असतानाच तिला दिवस गेले. काय तुला दिवस गेले? लक्ष ठेव. म्हणून कटाक्षानी श्रीने सतत नामचिंतन करा. कायदूनी नारायण म्हणून घेतलं, आता पुन्हा स्वारी निघाले. आता हिच्यात गर्भ वाढत होता आणि ती सतत नारायणाचा जप करत होती, ध्यान करत होती, गर्भावर संस्कार करत होते. नारायण महर्षींकडून अनुग्रह तिने घेतलेला होता आणि नारायणाचा जप करत होते. आता प्रल्हाद जन्माला आले असं म्हणतात. प्रल्हाद नारायण नारायण मंत्र जपतच आईच्या उदरातून बाहेर आले. अहो प्रल्हाद, कृतयुगातले प्रल्हाद ते नारायण नारायण म्हणत आईच्या उदरातून बाहेर पडतील, यात नवल काय? आमचे कलियुगातले संत नामदेव महाराज हे सुद्धा नाम जपत जपतच जन्माला आले. म्हणून तर ते नाम देव कोण झाले? नामदेव. आता प्रल्हाद सतत चिंतन करू लागला, नारायण 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 नारायण
शाळेत पाठवले. शाळेत गेल्यानंतर गुरुजी त्याला शिकवायचे, मास्तर शिक्षक त्याला असुरांचं लक्ष शिक्षण दिलं जायचं. पण हा नारायणाचं भजन त्यांच्याकडनं करून घेऊन सगळे त्याचे सवंगडी नारायण भजनाच्या नादाला लावले. एवढंच काय, शिकवणारा गुरुजी सुद्धा नारायण नारायण म्हणे, त्याचे शिक्षक सुद्धा नारायण, त्यांनी नारायणाचा वेळ सर्वांना लावला. अरे या जगामध्ये, या विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये फक्त सत्य साच करे नाम विठोबाचे बरे. प्रभूच्या नामाशिवाय सगळं खोटं आहे. सगळ्यांना पटवायचंय, एक दिवस सगळ्यांना मरायचंय. नाम घेऊन मरा, नाम घेता घेता मरा, नाम घेता घेता जगा आणि नाम घेता घेता मरा. असं ज्या वेळेला सांगायचं सगळे नादाला लागले. हिरण्यकश्यपची स्वारी आली, त्यांनी बघितलं आपला पोरगा काय शिकतोय, शाळेत गेले तर शाळेत सगळे नारायण नारायणच म्हणत. नारायण नारायणाचं वेड लावल्यानंतर त्या शिक्षकाच्या झापडीत मारली मारत. शिक्षकाच्या ते वंदेकर माऊली मारू राहिली बघा, शिक्षकाच्या झापडीत मारली त्या हिरण्यकश्यपाने. आणि तरी शिक्षकाच्या मुखामध्ये नारायण नारायणचं असं करता 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 आपलं पोरग बिघडलं. म्हणून हिरण्यकश्यपाने पोराला आता शिक्षा करायची ठरवली. सगळ्यांना बिघडवलं आणि स्वतःही बिघडलं. एक असं आहे, आम्ही बी घडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. म्हणजे आम्ही बिघडलो तुम्ही सुद्धा बिघडाना. पण तसं नाही, आम्ही बी घडलो घडलो तुम्ही सुद्धा घडा. यांनी सगळ्यांना बिघडवलं असं हिरण्यकश्यपला वाटलं. त्याला पोकळत्या तेलामध्ये टाकलं, तेलाच्या कढईत. महाराज त्या तेलाच्या कढाईमध्ये अशा मोठ्या कढाईत टाकला, ते तेलाच्या कढाईत पोहायला लागले. प्रल्हाद पोहायला पोहन अशी मोठी कढाई आणि त्याच्यामध्ये टाकलं. अहो ते तेल इतकं थंड होऊन गेलं, त्या थंड तेलामध्ये भगवान भक्त प्रल्हाद असे पोहायला लागले. काही उपयोग झाला नाही. आता हत्तीच्या पायाखाली तुडवलं प्रल्हाद, पण हत्तीचं वजन असं जसं कापसाचं काहीतरी अंगावर असं इतकं वजन हलकं झालं, मऊ झालं, भक्त प्रल्हादाला काही नाही. कड्यावरून फेकून दिलं प्रल्हादाला. आता मेला असेल म्हणून सगळे वरून खाली आले. त्यांच्या अगोदर ते महालात आले होते प्रल्हाद. चालत चालत आता त्याला भयानक असं तीव्र विष पाजलं, पण त्या विषाचं अमृत झालं. भक्त प्रल्हाद मरेना, भक्त प्रल्हाद कुठलेही प्रयोग भक्त प्रल्हादावर आता चालत नाही असं समजून हिरण्यकश्यप वैतागला. नारायण म्हणायचं वेळ लावले. अहो बोलता 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 सगळे आता नारायण म्हणायला लागले. आता याला काय करायचं म्हणून दरबार भरला. आणि त्या दरबारामध्ये हिरण्यकश्यप दरबारात सुद्धा तो नारायण नारायण म्हणतच, आणि तालावर नारायणाच्या स्वरामध्ये तालामध्ये तो नाचत नाचत आता दरबारात येऊ लागला. श्रीमंत नारायण 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 नारायण
रागाला सगळ्या दरबारामध्ये नारायणाचा जप चाललाय. हिरण्यकश्यप रागात स्वरात बाबा तुम्ही देवाचं भजन करा बाबा. बाबा तुम्ही देवाचं भजन, वेळ वाया घालू नका बाबा, वेळ घालू नका बाबा. देव तुमचं कल्याण करी. अरे कोण आला तू आमचं कल्याण करणारा? तुझा देव. माझं कल्याण मीच करू शकतो. सगळ्यांचा नाशही मी करू शकतो आणि सगळ्यांचं कल्याणही मी करू शकतो. मूर्खा, तू ज्याचं भजन करतो तो देव कुठे मला दाखवू येणार? तो सर्वत्र आहे बाबा, सर्वत्र आहे. मग या खांबामध्ये आहे का बाबा? नक्की या खांबात आहे. आता मी त्या तुझ्या देवाला बघतो आता आणि त्या खांबात आहे ना, लात मारतो त्या खांबा. Oh.
हिरण्यकश्यप चा वध करून लक्ष्मी नारायणाचा क्रोध एवढा वाढला की काही केले शांत होईना. आमच्या लक्ष्मी मातांना वाटत लक्ष्मी माता आल्या आणि सगळे विनंती करू लागले. लक्ष्मी आई साहेब आल्या आणि आई साहेब त्यांना ओवाळून आता शांत होईल का पण भगवान काही शांत होण्याचे चिन्ह दिसेना पण हळूच हळूच आमचे भक्त प्रल्हाद हळूहळू हळूहळू आणि नरसिंह नारायणाकडे येत आहे आणि हळूच प्रभू 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 आणि कुरवाळलं त्याचे मुके घेऊ लागले आणि त्याचे त्याला चाकू लागले आणि जशी साय आपल्या वापरायला चाकते तसे त्याला चाकू लागले. अशा प्रकारे भक्त प्रल्हादा हा नामचिंतनाने भक्तीने तरला आणि भक्त प्रल्हादाचा करता भक्ता राखे पाया पासे आणि दुर्जनाची सोमवारी नरसिंह भगवान. या ठिकाणी अतिशय सुंदर झाकी या ठिकाणी वंदेकर माऊलींनी आणि त्यांच्या टीमने साधन केली. त्यांच्याकडे काही बाजवा. खर तर नरसिंह भगवान खरोखर असं वाटायला लागलं की हे खरोखरचे नरसिंह भगवान आहेत काय. बाळासाहेब महाराज शिंदे यांचं जोरदार टाळी वाजून त्यांचं आपण धन्यवाद देऊ. आपल्या दिंडीतील बजरंगबली जय बजरंगबली जय श्रीराम. आणि भक्त प्रल्हादाचा जी भूमिका आहे लक्ष्मी मातेची असेल हिरण्यकश्यपची असेल सर्वांनी आपल्या भूमिका गोड पार पडल्या. आणि आजच्या कथेला साथ देणार शुभम महाराज असतील, आकाश महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, रासनिक गुरुजी असतील, योगेश महाराज असतील, विनोदजी महाराज शिंदे असतील आणि नितीन काका असतील. यांनी गोड भजनाची साथ दिली, त्यांचे काळ्या बाजून आभार म्हणा. आमचे रमेश मौली कानाडीकर यांनी गोड साऊंड सिस्टीमची साथ दिली, त्यांचे आभार. बाहेरून बाहेर घेऊन आलेले खास करून आमच्यावर विशेष ज्यांचं प्रेम आहे सर्व शिंगव्याचं भजनी मंडळ या ठिकाणी आलेलं आहे त्यांचे ताळ्यांच्या गजरात आभार म्हणा. अजूनही बाहेर घेऊन कुणी आले असेल तर त्यांचे आभार. आमच्या आयरेताई आयरे त्यांचे सहकुटुंब दररोज या ठिकाणी कथेला येतात. सर्व मला भास्कर शेठ यांचं सुद्धा अभिनंदन करायचं आहे. त्यांनी सुद्धा पहिल्या दिवसापासून कथेचं रसपान ते श्रवण करत आहेत. सर्वच आपण आलेल्या सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि विशेष म्हणजे ओ टी व्ही चॅनलचे मालक ओझर टी व्हीचे चंद्रशेखर असोलकर त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हॅलो. आणि या ठिकाणी नरसिंह नारायणाची आरती करायची, त्यासाठी बाळासाहेब बाळासाहेब क्षीरसागर या ठिकाणी त्यांनी यायचं आहे. आता थोडंसं उभं राहायचं आहे आणि नरसिंह अवतार झाला आणि भक्त प्रल्हादाचं रक्षण झालं याच्या आनंदामध्ये फक्त एकच मिनिट नाचायचं होतं, फक्त एक मिनिट. तत्पूर्वी ही जी झाकी झाली आहे तिच्यासाठी नितीन काका चौधरी यांच्याकडून वंदेकर माऊलींसाठी 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. लगेच आरती घ्यायची, फक्त एक आनंद उत्सव म्हणून नरसिंह अवताराचा एक एक नाही एक मिनिट भजन घ्या फक्त नारायणाचं नाचून घ्या. बर बर एक मिनिट म्हणजे जाताना शिकोट गोड होतो, नाचले तर पाय मोकळे होते.
नंतर बाळासाहेबांनी आरती घेतील आणि लगेच भागवताची आरती होईल आणि कथेची सांगता होईल. हरये नमः, हरये नमः, नमः हरये नमः. चला भजन करा गोड नाचण्यास नाचण्यासारखं. बोला इकडं लक्ष द्या. उद्या सर्वांनी
अतिशय प्रसन्नतेने भागवताचा आत्मा भागवताचा प्राण दशमस्कंदाला प्रारंभ होईल. आणि दशमस्कंदामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचा उद्या जन्मोत्सव आहे. आपल्याला उद्याचा श्रीकृष्ण परमात्म्याचं आपल्याला इतक्या आनंदात स्वागत करायचं आहे, इतक्या आनंदामध्ये, तर खरोखर चौधरी नगरामध्ये कृष्ण अवताराला आले पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येकाने इतकं प्रसन्न यायचंय की आज आपल्याकडे कन्हैया येतोय, कन्हैया येतोय अशा भावनेने सगळ्यांनी या, दुसऱ्यांना सुद्धा आणा, इतकी खुशी द्या, इतकी खुशी द्या की उद्या आपल्याला कन्हैयाच्या जन्माच्या निमित्ताने आपल्याला पेढे पण वाटायचे आहे, थोडे थोडे पेढे. आणि खरं तर बरं का, आता उद्यापासून असं करा की उरलेले सर्व दिवस कथेच्या शेवटी खऱ्या अर्थाने कोणीतरी सगळ्यांनी असं, खास करून माता भगिनींनी थोडं थोडं प्रसाद इथं असं पातेलं ठेवलं पाहिजे, त्याच्यामध्ये एकत्र केला पाहिजे आणि तो प्रसाद कथेच्या शेवटी तिथनं ज्या वेळेला श्रोते घरी जातात त्यावेळेला तो प्रसाद प्रत्येकाला वाटला पाहिजे असं उद्यापासून तरी करा बाबा. उद्या सुंट आणा, सुंट आणि साखर, सुंट आणि साखरेचा प्रसाद उद्या अतिशय लाभदायक असतो. आणि म्हणून सुंठ आणि साखर घरूनच आणायचा, इथं पातेलं ठेवायचं, तो एकत्र करायचा, त्याच्यामध्ये धनाची पावडर जरी टाकली, धन टाकले तरी चालते, थोडंफार खोबरं, सुंठ आणि धन अशा प्रकारचा एकत्र तो प्रसाद बनवायचा, घरी बनवायचा आणि तो इथं आणायचा एकत्र करते, तो आपल्याला सगळ्यांना वाटायचा. आणि थोडे त्याच्यात उद्या त्या प्रसादाने पेढे पण टाका, कारण मुलगा झाल्यावर आपण काय वाटतो, पेढे वाटतो की नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने उद्या अशा आनंद उत्सव जसा आपल्या घरात जन्माला आला अशा पद्धतीनं एक भाव निर्माण करायचा आणि कन्हैयाचं स्वागत करायचं. आरती सुरू बाळासाहेब महाराज. आणि महिलांनी माता भगिनींनी शक्यतो कन्हैयाचा जन्मोत्सव आहे, पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान करून या. पिवळा रंग हा सात्विकतेच आणि प्रसन्नतेच आनंदाचं प्रतीक आहे. आरतीची मान करी. श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सोहळ्याचा चौथा दिवस या ठिकाणी संपन्न झालाय. कारण आजच्या दिवसाच्या परिपूर्णतेकडे जात असताना आरती आजच्या आरतीचे यजमान माणिकांना चौधरी, जगनराव शिंदे, अरुणदादा चौधरी, बापूराव पवार, संदीपांना चौधरी, सचिनदादा चौधरी आणि बबलू चौधरी यांनी सपत्नीक व्यासपीठासमोर यायचं आहे. आरतीचे ताट या ठिकाणी तयार आहेत. चला माणिकांना, जगनराव शिंदे, अरुणदादा, बापूराव पवार, संदीपांना चौधरी, सचिनदादा आणि बबलू चौधरी या ठिकाणी पहिली आरती नरसिंह आरती होईल, त्यानंतर भागवताची आरती होईल. पुनश्च एकदा या ठिकाणी कथा श्रवण करण्यासाठी बाहेरगावहून आणि पंचक्रोशीतून आलेल्या सर्वच कथा रसिकांचं, कथा श्रोत्यांचं चौधरी परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. विशेष करून आमचे मामा शिंगवेकर, सौंदकराव शिंदे आणि दर्ले पटेल, रायते पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले. पोपटरावजी बर्डे, पुंदाराम अण्णा रंजवे, आरके कॉलनीतून आलेल्या उषाताई पराड आणि गडकरीताई, खास पिंपळस रामाचं या ठिकाणी आलेल्या आमच्या काळे आत्या, कामाच्या व्यस्ततेतून त्यांनी आज वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. समस्त चौधरी परिवाराच्या वतीनं आत्याबाईंचं मनपूर्वक अभिनंदन. सर्व यजमान तयार झालेत का? झाले, आले का सगळं? ठीक आहे. असा सोहळा पाहून रमेश तात्यांना नक्कीच आनंद झाला असेल स्वर्गात. नक्कीच नक्कीच होईल होईल. गडगडीले गगन सौनी होत आहे कंपायमान, गडगड नक्षत्रे पडतील जाण, उग्र रूपी प्रगटे सिंह वदन, जय देव जय देव जय नर निराय, हरती ओ वाढवल महाराज वनिया, जय देव जय देव. श्री कृष्ण.
रम्यांच्या वाटे चंद्र सूर्यमती कैलाजी चंद्र अरती अर्धंगी कमल मानव भगवान की जय हो जय श्री भागवता आरती करो तो
कोणाच्या एका पंचक्रोशीतून आलेल्या सर्वांचे सरचे स्वागत, हार्दिक अभिनंदन. आज दुपारी ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण भजन श्रवण केलं ते शिवाजीनगर पांडेताईंचं महिला भजनी मंडळ यांचे खूप खूप अभिनंदन. गेली चारही दिवसापासून शूटिंगसाठी अतिशय मेहनत ज्यांनी घेतली ते ओ टी व्ही चे प्रोप्रायटर आदरणीय चंद्रशेखरजी असोलकर भाऊंचंही चौधरी परिवाराच्या वतीनं खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे कथेला साथ सगळं करण्यासाठी विनोदजी महाराज शिंदे, यमुजी महाराज बोराडे, रेडिओ स्टार आमचे मार्गदर्शक भरतजी मास्टर गुरुजी, आकाश महाराज आणि शुभम महाराज, त्याचप्रमाणे युवा कीर्तनकार नवनाथजी महाराज, बत्ताशे आळंदीकर उर्फ शिल्पी यांचंही चौधरी परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन. तीनच दिवस कथा राहिलेली आहे, कृपया कथा श्रोत्यांसाठी कथा रसिकांसाठी आग्रहाची विनंती, कथेसाठी भरभरून येत चला, आपणही या, इतरांनाही सोबत घेऊन येत चला. धन्यवाद.